एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी स्वतः फोनवर बोललो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील बोललेले आहेत आणि त्यामुळे जी भूमिका एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे तीच भूमिका सरकारची आहे. त्यांच्या भूमिकेबरोबर सरकार सहमत आहे आणि ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह असं जे दोन विषय आले ते नवीन जी पद्धत आहे ती पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी जी होती त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे, कळवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडून सकारात्मक आम्ही निर्णय अपेक्षित आहे. कालही पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे आणि जी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे त्याबरोबर सरकार सहमत आहे आणि तशाच प्रकारची परीक्षा व्हावी. 2025 पासून नवीन अभ्यासक्रम जो आहे त्याप्रमाणे परीक्षा व्हावी ही जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर सरकार सहमत आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. ते मी ऐकलं आता बघा, चुकून अनावधानाने एमपीएससीच्या ऐवजी निवडणूक आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाहिजे होता तर निवडणूक आयोग असा शब्द माझ्या तोंडून निघालेला आहे. आता निवडणूक आयोग सगळीकडे त्याचा आज पण सुप्रीम कोर्टात तेच चालू होतं. चुकून अनावधानाने झालेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे की मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीला चेअरमनला 2 पत्र लिहिलेली आहे की जी पद्धत ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह नवीन जी पद्धत आहे ती 2025 पासून ती लागू करावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये सरकारने तसाच निर्णय घेतला आहे. जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे ती सरकारची आहे. कालही तीच भूमिका होती, आजही तीच भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो जी भूमिका विद्यार्थ्यांची आहे तीच भूमिका मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आमची आहे. त्यामुळे एमपीएससी आयोग आणि त्याच्या सदस्यांनी त्यांच्याशी बोललो आहे मी.